हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 पाहतोय, सामाजिक आरोग्य. पहा, सामाजिक आरोग्य या टॉपिकमध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहिलो, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणकोणते आहेत आणि प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जर का अतिवापर केला तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. सो त्यांचा अतिवापर टाळणे हे आपल्या दृष्टीने सोयीचं आहे आणि ते केल्यानंतर काय होईल, सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये असाच एक नवीन पॉईंट आपण पाहणार आहे, तो म्हणजे सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम. आता सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम कशाला म्हणायचं, तर असे गुन्हे, आता तुम्हाला चोरी माहिती आहे, दरोडा माहिती आहे, खून माहिती आहे, मर्डर माहिती आहेत, हे याच्यामध्ये येत नाहीत. सायबर गुन्हे म्हणजे कोणते गुन्हे हो, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रणालीचा वापर करून, प्रसारमाध्यमांचा, इंटरनेट असेल, मोबाईल असेल, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे गुन्हे केले जातात त्याला सायबर गुन्हे असं म्हटलं जातं किंवा सायबर क्राईम्स असं म्हटलं जातं. आता पहा, यातले सगळेच्या सगळे बऱ्यापैकी तुम्हाला माहीत आहेत, पण ते कोणते आहेत आणि का बरं या गुन्ह्यांना सायबर गुन्हे असं म्हटलं जातं हे आत्ताच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. पहा, सायबर गुन्हे म्हणजे तर संकल्पना क्लिअर झाली, काय सांगायचं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि आधुनिक प्रणालींद्वारे होणारे गुन्हे किंवा केले जाणारे गुन्हे, की ज्याच्यामध्ये चीप असेल, चीप म्हणजे कॉम्प्युटरमध्ये असते ना चीप, प्रत्येक तुम्ही कुठलंही तुमचं कार्ड घ्या, ATM कार्ड घ्या, डेबिट कार्ड घ्या, आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, प्रत्येकावरती काय असतं, एक चीप असते छोटीशी बारकी, त्याच्यावरती त्याच्या थ्रू काय कळतं, तर ते इंटरनेटला अटॅच असते ती. ह्या माध्यमांच्याद्वारे होणारे गुन्हे त्याला म्हटलं जातं सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम असं म्हटलं जातं. आता सगळ्यात पहिला कोणता सांगता येईल, विविध पद्धतीचे सायबर गुन्हे आहेत, त्यातले आपण काही या ठिकाणी बघणार देखील आहोत. सगळ्यात पहिला कोणता सांगता येईल, तर पहा, आपल्याला अचानक एके दिवशी आपण बसलेलो असतो आणि अचानकच मम्मीच्या किंवा पप्पांच्या मोबाईलवरती फोन येतो आणि पलीकडचा माणूस खूप आपली आधी सगळी माहिती विचारून घेतो, खूप आपल्याशी छान बोलतो, इतका छान बोलतो की जणू काय तो आपल्या घरातलाच आहे हो, आणि असं बोलत बोलत तो काय करतो, मोबाईलवरून पप्पांचा असणारा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि क्रेडिट कार्ड नंबर या सगळ्यांचा तो काय करून घेतो, नंबर विचारून माहिती मागितली जाते. हा सगळ्यात पहिला सायबर गुन्हा कोणता सांगणार तुम्ही, मोबाईलद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यांचा क्रमांक मागून घेणे हा एक प्रकारचा सायबर गुन्हा. पहा, आता दुसरा पहा, आपल्याला फोनवरून सगळी माहिती विचारली जाते, काय केलं जातं त्याच्या थ्रू, तर नको ते कारभार केले जातात, गैरवापर त्याचा केला जातो. हा सगळ्यात पहिला सायबर गुन्हा. दुसरा जर का सांगायचं म्हटलं, तर आपण जेव्हा ATM वापरतो, हो की नाही, आपण जेव्हा बँकेमध्ये जातो किंवा ATM वापरतो, तेव्हा ते ATM वापरत असताना किंवा आपण खरेदी किंवा विक्री करत असतो, तर आजकाल सगळ्या ठिकाणी आपण कुठेही पैसे नेत नाही बघा, बरोबर काय करतो, आपल्याजवळ कार्ड असतं, कुठंही काय करतो, एखादं शॉप असू दे, कपड्याचं दुकान असू दे, सोनाराचं दुकान असू दे, काय केलं जातं, आपण कार्ड स्वॅप करतो, हो की नाही, कार्ड स्वॅप करतो, तर त्या ठिकाणी तो पिन कार्ड नंबर कोणालाही दिसू न देणे अशी सूचना दिलेली असते. का बरं सूचना दिलेली असते, कारण की हा पिन कार्ड नंबर जर का दिसला आणि पुढचा नंबर दिसला, तर त्याचा गैरवापर करून तुमच्या खात्यावरती जे काही असणारे पैसे आहेत हे विविध पद्धतीचे लोक काय करतात, जे गुन्हे करणारे, जे सायबर गुन्हे करतात, ते काढून घेऊ शकतात. सो दुसरं काय लिहूया तो आपण, तर ATM कार्ड वापरताना किंवा खरेदी विक्री करताना त्यावरील पिन नंबर कोणालाही दिसू न देणे अशी सूचना दिलेली असते.
सूचना का बरं देतात असं आपण म्हणू शकतो. का देतात ते मी तुम्हाला सांगितलं. तर त्याचा गैरवापर करून काय केला जातो, तुमच्या खात्यावरती जे काही असणारे पैसे आहेत ते काय केले जातात, काढून घेतले जातात. आता नंबर तीनमध्ये सांगताना पहा, इलॅनिक आहे, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अजून कोणतं आहे, आजिओ आहे, मिंत्रा आहे, यासारख्या ज्या काही कंपनीज आहेत. आता सगळ्याच्याच बाबतीत असं होत नाही, होतंच असं नाही पहा, पण आपल्याला दिसताना ती वस्तू तर ज्यावेळेस आपल्याला इंटरनेटवरती दाखवली जाते, जेव्हा ती अप्रत्यक्षरित्या दाखवली जाते तेव्हा ती खूप उत्कृष्ट दर्जाची दाखवली जाते. पण देताना मात्र जेव्हा आपल्याला त्या वस्तूची डिलिव्हरी होते, जेव्हा त्या वस्तू आपल्याला मिळते बाय हँड, तेव्हा मात्र खूप ती निकृष्ट आणि कमी दर्जाची ती आपल्याला दिली जाते. हा देखील एक सायबर गुन्ह्याचाच प्रकार आहे. काय आपण करतो, ऑनलाईन पेमेंट करतो की नाही, ऑनलाईन शॉपिंग जे करतो. सो इथं शॉर्टकटमध्ये मी काय लिहिते बघा, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंगमध्ये दाखवताना उत्कृष्ट वस्तू, उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू दाखवायच्या, उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू दाखवणे, प्रत्यक्ष देताना मात्र निकृष्ट दर्जाची वस्तू देणे, प्रत्यक्ष देताना मात्र निकृष्ट दर्जाची वस्तू देणे, हा देखील एका प्रकारचा सायबर गुन्हाचा आहे, किंवा हा देखील एक प्रकारचा सायबर क्राईम आहे. पहा आणखी काय सांगू शकतो, पहा मोठमोठ्या शिक्षण संस्था असतात, कंपन्याज असतात, पुन्हा आणखी काय सांगू शकतो आपण, संस्था असतात किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात, या ठिकाणी काय केलं जातं, बँका असतात, या ठिकाणी जे काही त्यांचे गोपनीय कारभार आहेत ते काय असतात, इंटरनेटवरती सेव्ह करून ठेवलेले असतात, मोबाईलवरती लॅपटॉपवरती ते काय केले जातात, सेव्ह करून ठेवले जातात. तर काही जे लोक असतात ते काय करतात, वेगवेगळ्या संगणकीय प्रणाली आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून काय करतात, ती जी काही गोपनीय माहिती आहे ती बाहेर काढतात, आणि ती गोपनीय माहिती बाहेर काढल्यानंतर काय होतं, त्याचा त्यांना पैसे मिळतात. ह्या सगळ्यातून प्रकार काय असतो, पैसे मिळवणे, काही ठिकाणी काही लोकांना त्रास देणे, मानसिक त्यांचं आरोग्य बिघडवणे, हे देखील असतो. मग यामुळं काय होतं, किंवा अशी जी काही गोष्ट घडते याला म्हटलं जातं हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. आणि जे हे लोक करतात त्यांना हॅकर्स असं म्हटलं जातं. पहा तुम्ही ऐकलं असेल. सो चार नंबरचा आपण सायबर गुन्हा काय लिहिणार आहे, तर शिक्षण संस्था, बँका, कंपन्या, शिक्षण संस्था, बँका, विविध प्रकारच्या कंपन्या यामधील गोपनीय माहिती, यामधील इंटरनेटवर असणारी, इंटरनेटवरील गोपनीय माहिती, गोपनीय माहिती वेगवेगळ्या संगणकीय प्रणाली आणि क्लुप्त्या वापरून, वेगवेगळ्या संगणकीय प्रणाली व क्लुप्त्या वापरून ती गोपनीय माहिती मिळवणे, हा देखील एक सायबर गुन्हा आहे. ती गोपनीय माहिती मिळवणे, पहा याला काय म्हणतात, हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन, हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. आणि हे जे करतात त्या लोकांना हॅकर्स असं म्हटलं जातं. कोण करतं हे, हॅकर्स. ओके आता पहा किती पाहिले आपण, चार. पाचवं पाहूयात. पहा पाचवा आणि खूप इंटरेस्टिंग जे तुम्हाला माहीत आहे. पहा फेसबुकवरती खोटं अकाउंट काढायचं, म्हणजे खोट्या नावानं स्वतःचं अकाउंट काढायचं. अकाउंट काढल्यानंतर काय करायचं, त्या माध्यमातून मुलींना त्रास द्यायचा, त्यांचा विनयभंग करायचा, त्यांचा अपेक्षाभंग करायचा, त्यांना त्रास देण्याचं काम करायचं. सो खोटे अकाउंट काढून, खोटे अकाउंट काढणे, त्यावरील माहिती सगळी खोटी भरणे, त्यावरील खोटी
माहिती भरून मुलींना त्रास देणे त्यांचा विनयभंग करणे हा देखील एक प्रकारचा सायबर गुन्हा आहे. पहा आणखी पहा जे काही इंटरनेटवरती फोटोज असतील व्हिडिओज असतील वेगवेगळ्या प्रकारचे कला साहित्य असेल माहिती असेल हे देखील वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि प्रणाली वापरून त्या काय करायच्या मिळवायच्या त्यांचा गैरवापर करायचा आणि त्यांची अवैध विक्री करणे. पहा काय सांगितलं इंटरनेटवरील कला साहित्य दुसऱ्यांचे हां दुसऱ्यांचे फोटोज व्हिडिओज मिळवणे त्यांचा गैरवापर करणे आणि त्यांची अवैध विक्री करणे त्यांचा गैरवापर करणे व त्यांची अवैध विक्री करणे हा देखील एक प्रकारचा सायबर गुन्हा आहे. पहा नंबर 7 आपण पुढचा पाहूयात. इंटरनेट मेलच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मेलच्या माध्यमातून असं म्हणूयात आपण. ईमेल म्हणजे काय इलेक्ट्रिक मेल. सो इलेक्ट्रिक मेलच्या माध्यमातून अश्लील चित्रे पसरवणे प्रक्षोभार्थ विधाने करणे म्हणजे नको असलेले असे प्रक्षोभार्थ विधाने करणे नको असलेल्या व्हिडिओ क्लिप सेंड करणे हा देखील एक प्रकारचा सायबर गुन्हा आहे. पहा त्यानंतर आणखी म्हणजे आत्ता वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काय करतो फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे अशी माध्यमं आहे की यातून माहितीचं देवाणघेवाण अगदी जलद गतीनं होतं पटकन होतं. एखादी माहिती आपल्याला सेंड करायची असेल फॉर एक्झाम्पल आपल्याला बायोडेटा द्यायचा असेल किंवा नोकरीसाठी एखादा रिझ्यूम पाठवायचा असेल आणखी एखाद्याकडून कोणत्या संदर्भात माहिती मिळवायची असेल तर ही जी अशी माध्यमं आहेत ही काय आहे तो यातून पटकन माहितीची देवाणघेवाण होते. पण ती माहिती देत असताना आपलं काय होतो आपला कॉन्टॅक्ट नंबर जो काही आपला संपर्काचा नंबर आहे तो त्याच्याबरोबर शेअर केला जातो फेसबुकवरील काही माहिती असेल ती शेअर केली जाते आणि ह्या गोष्टींचं आपल्याला भान राहत नाही. मग याच्या थ्रू देखील वेगवेगळ्या पद्धतीचे सायबर गुन्हे होऊ शकतात. सो आपण इथं म्हणूयात विविध प्रकारच्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या विविध माध्यमातून माहितीची जलद होणारी देवाणघेवाण हा देखील सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. पहा आता सायबर गुन्हे म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर काय जे गुन्हे इंटरनेट आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक प्रणाली यांचा वापर करून केला जातो त्यांना सायबर क्राईम्स किंवा सायबर गुन्हे असं म्हटलं जातं. आता सायबर क्राईम्स हे जे काही करतात हे एका मानसिक विकृतीचं लक्षण आहे. सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे हे कशाचं लक्षण आहे हो सायबर गुन्हे
हे एका मानसिक विकृतीचे लक्षण आहे। मानसिक विकृतीचे लक्षण आहे असे देखील म्हटलं तरी हरकत नाही। सो जो कोणी हा गुन्हा करतो आणि गुन्हा भोगणाऱ्याला आणि गुन्हा शिक्षा देणाऱ्याला ह्या दोघांनाही याचा खूप मानसिक त्रास होतो। आणि सायबर गुन्ह्यासाठी वेगळा एक सायबर गुन्हे कक्ष देखील पोलिसांच्या तिथं तो वेगळा एक ती कक्ष असते, ते वेगळं रूम असतं। तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, सायबर गुन्हे म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारचे सायबर गुन्हे आहेत आणि ते कशा पद्धतीनं केले जातात हे आपण पाहिलेलं आहे। आत्ता आपण थांबूयात।